देशात सर्वच ठिकाणी रस्त्याची कामं मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. रस्ता रुंदीकरणात अनेकदा मोठ्या प्रमाणात वृक्ष तोडसुद्धा होते आहे. संत तुकाराम महाराजांच्या राष्ट्रीय पालखी महामार्गाच्या रस्ता रुंदीकरणाचं काम सध्या सुरू आहे. इंदापूर तालुक्यात रस्त्याच्या रुंदीकरणात तोडलेल्या 500 वडाच्या झाडांची पुनर्लागवड करण्यात आली आहे. त्यामुळे वारकरी वर्गात सुद्धा आनंदाचं वातावरण आहे. बारामतीतून इंदापूरच्या दिशेनं पुढे जावं तसं वृक्षांची संख्या कमी होते. याचं कारण आहे संत तुकाराम महाराज राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाचं सुरू असलेलं हे काम. वृक्ष कत्तलीमुळे भकास झालेला हा भाग पुन्हा हिरवागार होणार आहे. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी इथून पुढे ह्या झाडांचं नक्कीच त्यात मोलाचं हे सहकार्य राहील त्या झाडांचं. कारण इथून पुढं कसं होतंय, वसुंधरा जर वाचवायची असेल तर आपल्याला झाडं निसर्ग हा वाचवलाच पाहिजे. आणि त्या हिशोबानेच आपलं फ्रेंड्स ऑफ नेचर क्लबचं हे आंदोलन होतं, चिपको आंदोलन, त्याला यश आलं आहे. आणि दुतर्फा असे रिप्लांटेशन नवीन झाडं प्राधिकरणाने केलेली आहेत. इथून पुढं संबंधित कंपनीला तसे आदेश पाठवत आहोत. नॅशनल रोड अथॉरिटीच्या संबंधित साहेबांबरोबर चर्चा झालेली आहे. आणि आज मला आनंद वाटतोय की इंदापूर तालुक्यामध्ये शेकडो झाडं, मोठी वटवृक्ष ही रिप्लांटेशन झालेलं आहे. खरंच हा एक आनंदाचा क्षण आहे. रस्ता रुंदीकरणात कत्तल झालेल्या झाडांच्या पुनर्लागवडीचं काम सुरू झालंय. आतापर्यंत 500 झाडांची पुनर्लागवड पूर्ण झालीय. त्यामुळे भविष्यात ही झाडं पुन्हा लोकांना सावली देतील. काय काळजी करतो आम्ही, पहिले 7 दिवस यांना आळी करतो, आळी करून त्याच्यात पाणी सोडतो 7 दिवस आणि ह्युमिक ऍसिड टाकतो. 7 दिवस झाल्यानंतर त्याला बारीक मुळ्या फुटलेल्या असतात. मग ते आम्ही झाड 8व्या किंवा 9व्या दिवशी 8 ते 9 फूट किंवा 10 फूट झाडाच्या साईज नुसार खड्डे मारून आम्ही रिप्लांटेशन करून देतो. आणि 1 महिन्यापर्यंत त्यांना रोज पाणी घालतो. 1 महिन्याच्या नंतर त्याला 2 दिवस 3 दिवस 4 दिवस असं टायमिंग वाढवत जातो, ते झाड जगून जातो. पालखी महामार्गावरील झाडांची पुनर्लागवड झाल्यानं वारकरी वर्गातही आनंदाचं वातावरण आहे. वारकऱ्यांसाठी या ठिकाणी सावलीचा विषय आहे. सावली होईल आणि हे काम सध्या चालू आहे. तर अशाच पद्धतीची झाडं पालखी महामार्गाच्या कडेने बऱ्याच ठिकाणी असावती आणि हे काम चालू आहे. बरं वाटतं, समाधान आहे. आणि या ठिकाणी सरकारचं या ठिकाणी आभार मानावं तेवढं थोडंच. विकास म्हटलं की वृक्षतोड आलीच, पण तोडलेल्या झाडांची पुनर्लागवड करावी म्हणजे निसर्गाचा समतोल राखला जाईल. जयदीप भगत सह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, इंदापूर, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.